ह्रस्वः तच्छवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। काय कसली शोधाशोध चालली आर्किटेक्ट बाई? काय नाही ग, या बारीक बारीक गोष्टी सापडतच नाहीत। काय शोधतेस तू? अगं टेलिफोनचं बिल। टेलिफोनचं बिल याने भरलं असेल की? अगं इथलं नाही, वृंदावन सोसायटी का? अगं का म्हणजे हे बघ सापड, ड्यू डेट ड्यू डेट बघ, उद्यापर्यंत भरलं नसतं ना तर फाईन पडला असा। बरं झालं आता पटकन ऑफिसला जाता, आता भरून टाकते। लवकर जाणार आहेस आज? हो ग, ऑफिसची काम भरपूर आहेत, त्यातून नवीन नोकरी जायलाच पाहिजे ना। बाई ग जास्त दगदग नको करू ग बाई। अगं करायलाच पाहिजे, तर माझी कामं तरी मीच करायला पाहिजे ना, नाहीतर कोण करणार? रविवारी वृंदावन सोसायटीत जाणार आहे। का? अगं का म्हणजे काय आई, घर आहे ना ते माझं। बरं बरं, हे घर तुझं नाहीच आहे ना? हेही घर माझं आहे, पण हे माझं माहेर आहे। काळजी केलीत, इतकं प्रेम केलं, इतके लाड केलेत, आता जायला नको का मी माझ्या घरी? तब्येतीला जप ग बाई, मला तुझी काळजी वाटते। तब्येतीला जपेन मी, आता आय एम परफेक्टली ऑलराईट आई। किती तडफड होते माझी, निम्मी कामं माझी तिथे आहेत, निम्मं सामान तिकडे आहे, आणि आर्यला पण किती त्रास होतो जायचं सारखा। मला काळजी वाटते ग, एक तर लहान मूल, नवीन नोकरी, सगळी दगदग होते ना तुला। इथे कसं आम्ही असतो ना त्याला बघायला। अगदी बरोबर आहे, पण आता मला जायला तर पाहिजे। बरं बरं, बिल भरायला तरी जाऊ का? नाश्ता करून जा, चल। नको आता मला काही, खूप झालं सकाळी खाल्लं ना। चल मी गेली ऑफिसला, चालली हा बाय। हे ना असं आहे हिचं नेहमीचं। रीमा बघितलंस ना ग ही अवंतिका काय म्हणते, तिचं सारखं चाललंय, मी रविवारपासून वृंदावन सोसायटीत राहायला जाणार। आता मला अगदी खरंच सांग, काय नडलंय का हिचं? एकटीने राहायचं, आत्ता कुठे जीवावरचा प्रसंग आला होता? काय हरकत आहे मला सांग इथं राहायला? हे घर काय तिचं नाहीये का? बरं पदरात एक छोटस पोरग कसं व्हायचं हिचं ना, मला खरंच काळजीच लागली यायची। लोक तरी काही धड आहेत का तिकडची मला सांग तू, कोण लक्ष देणार आहे हिच्याकडे? अगं मी काय बोलते, लक्ष कुठे आहे तुझं? मी मनापासून सांगते तुला काहीतरी। अहो आई मला मला प्लीज उशीर होतोय आई, प्लीज तुम्ही ही बाटली प्लीज रिश्मीला ठेवा ना प्लीज। बाय बाय बाय। अरे दादा, एक काम होत। बोल बोल। काय? मला थोडे पैसे पाहिजे होते। तुला? हा म्हणजे तुम्हाला? ठीक आहे, किती? 10,000 पुरतील? हा हो पुरतील ना। पैसे घे, खर्च कर,
तुझा हक्क आहे माझ्यावरती. पण एक लक्षात ठेव, पैसे खर्च करत असताना पैसे मिळवताना झालेल्या कष्टांची आठवण ठेवावी. म्हणजे थोडक्यात उधळपट्टी करू नका, कळलं का? चल निघतो मी. थँक्यू दादा. हे असंच असतं का? चुकीचा दिला का चेक? नाही, पण हे सगळं ऐकवायची काय गरज होती? नाहीतर या घरात आम्हाला काही किंमतच नाहीये. म्हणा पुन्हा तर दिला ना चेक? हो, उपकार केले आणि वर उपदेशाचे डोसही पाजले. उधळपट्टी करू नका. जसं काही आम्ही आयुष्यात कधी पैसाच बघितला नाही. अगं तर मिळालंय ना, मग करा खर्च. काय करायचं हे असलं? काही गरज नाहीये मला या असल्या पैशाची. ठीक आहे, ॲज यू विश. पैसे वाचले. लेट्स गो सिद्धार्थ. हॅलो अनिल, तुलाच फोन करत होते मी. बोल. तुला एक न्यूज द्यायची, गुड न्यूज. हो हो, ऐकतोय, बोल ना, काय आहे गुड न्यूज? माझी नोकरी पक्की झाली. त्या नेरुरकर मध्ये केला होता ना ऍप्लिकेशन, मी तिथे मिळाली मला नोकरी. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि तुझ्या नव्या नोकरीसाठी हार्दिक शुभेच्छा सुद्धा. थँक्यू. बोल, कशासाठी फोन करत होतास? अवि, माझं तुझ्याकडे एक खूप महत्वाचं काम आहे. तू मला कधी भेटू शकतेस? काम काय रे? काम तसं खूप महत्वाचं आहे, मला फोनवरती नाही सांगता येणार, भेटल्यावरच सांगता येईल. मग उद्या भेटूया? उद्या नाही ग, आजच. आजच भेट मला आज. अरे जरा हे बघ प्लीज, तू आता नाही म्हणू नकोस, मला तुला आज भेटावंच लागेल. अनिश, एनीथिंग सिरियस? नाही, मी खूप डिस्टर्बड आहे ग. तू मला भेट, मग मी तुला सगळं सांगेन. मग ये ना कधी. ये कधी? संध्याकाळी येतोस आज? चालेल, आज संध्याकाळी भेटूया. ओके, मी वाट बघते. बाय. शॉट. अरे शशांक, आपल्या भेटीनंतर मी तुझ्या प्रपोजलचा नीट विचार केला आहे. आय थिंक वी शुड गो अहेड विथ दिस. गुड, ग्रेट न्यूज. मला वाटलंच होतं तुझ्याकडनं रिस्पॉन्स पॉझिटिव्ह येईल, पण म्हटलं हा निर्णय तुझा तू घेतला पाहिजेस, म्हणून मी मध्ये तुला फोन पण नाही केला. आय डिड नॉट वॉन्ट टू ड्रॅग यू, रादर पुश यू एनीवेअर विथ मी. अरे नाही, तसं त्याबद्दल काही नाही रे. इनफॅक्ट तू बरोबर आहेस म्हटल्यावरती मी निश्चिंत आहे रे. नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन. करेक्ट. हे बघ, माझ्याकडं 5,000 स्क्वेअर फुटांची जागा आहे, मी एक स्कीम करतो त्यामध्ये ती आहे. आय वॉन्ट टू रिटेन दॅट. तिथं मला काहीतरी वेगळं करायचं आहे. काहीतरी म्हणजे काही ऑप्शन्स आहेत का तुझ्याकडे? तिथे मला माझ्या बिझनेस रिलेटेड काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची होती. म्हणजे आय वॉज थिंकिंग ऑफ अ इंटिरियर स्टुडिओ. इट विल बी ए वन स्टॉप इंटिरियर शॉप, जिथे 100 रुपयाच्या आर्टिकलपासून इंटरनॅशनल ब्रँडचं सर्व फर्निचर असेल. ब्रिलियंट आयडिया, ब्रिलियंट आयडिया. इनफॅक्ट आपण जर असं केलं तर काही इनहाऊस डिझायनर्स पण ठेवले तर
म्हणजे आपलं शॉप एक एक्सक्लुसिव्ह म्हणून असा एक वेगळी आयडेंटिटी तयार होईल त्याची. यू सेड इट. माझ्या मनातही हेच होतं. आय थिंक ग्रेट मेन थिंक लाईक यु नो. येस. मॅडम हे तर खालच्या ड्रॉवर मध्ये कुठं आहे का बघा ते. बघा हे काकत का सनगा वाला वळसा. ए गधड्या अरे मराठी आहे इंग्लिश मॅगझिन कळतं का तुला. नाही. ए जा जागेला जाऊन बरा जा. नुसता दिवसभर भिड्या फुकत असतो. कशाला कावताय सा. जा रे बाबा. अहो चित्रे सापडलं का नाही. सर ते शोधते मगापासून. अहो चित्रे हे तुमचं काम आहे. त्या साहेबांच्या इतक्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात मला. ते बघत बसू का तर मॅगझिन सांभाळू मी. हे पहा बहादर मलाही काम असतात. मी काय बसून पगार घेत नाहीये. पण तुमचं काम बसूनच असत ना. सर शोधतीये मी. अरे अरे असं भांडत बसून काय मॅगझिन सापडणार आहे का. हो का. अहो तुम्ही शोधा ना. उपदेश करतायत नुसते. कामाची वेळ आली की बहादर पाहिजे. त्या साहेबांना तर माझ्याशिवाय म्हणजे मी अवंतिका दीक्षित आर्किटेक्ट आहे. आजच जॉईन झाले. हो माहिती आहे मला. मी कुठे बसू. कुठे बसू काय कुठे बसू. कुठेही बसा. अख्खा ऑफिस रिकामं पडले. साहेबांची केबिन सोडून मात्र बसा. नाहीतर ती आणखीन एक पंचायत व्हायची. काय झालं काही प्रॉब्लेम आहे का. होय ना एक मॅगझिन सापडत नाहीये. म्हणजे शशांक सरांनी एक मॅगझिन शोधायला सांगितले तेही अर्जंट. 6 महिन्यापूर्वीचं मॅगझिन कुणाला स्वप्न पडलं होतं की साहेबांना ते आत्ताच लागणार आहे. होय ना. आपण तरी किती वेळा सांगितलंय ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी नीट जपून ठेवत जा. इथं कुठली गोष्ट कुठल्या क्षणाला लागेल काही सांगता येत नाही. अगदी इसवी सनापूर्वीच्या गोष्टी सुद्धा जपून ठेवा म्हणून सांगितलंय ना. नाहीतर त्या शंकराचा तिसरा डोळा उघडलाच म्हणून समजा. तसंच झालं ना. हो आता शोधतीये ना मी. बाहेर कसलं मॅगझिन आहे. अहो डिझायनिंगचं. नाव काय काय म्हणजे इश्यू कुठला आहे. हे काय लिहून ठेवलं इथे. सगळीकडे शोधलं ऑफिसमध्ये तर पत्ता नाही. आता काय खरं नाही. सर म्हटले डू एनिथिंग यू वॉन्ट पण अर्ध्या तासात मला मॅगझिन हवं. मी एक 10 मिनिटात येते. हा अरे या बाई आत्ता आल्या आणि 10 मिनिटात येते म्हणून सांगून निघूनही गेल्या. ह्या गेल्या कुठं. नाहीतर यांना हुडक्याला सर पुन्हा आपल्याला पिटाळायचे. हो ना. तुम्ही बोलत काय बसलाय ते मॅगझिन हुडका. हो सर सर. थँक यू. एक्सक्यूज मी. हे घ्या तुमचं मॅगझिन. आलात कुठे गेला होतात. आणि हे काय. अरे हे कुठं सापडलं. बाहेर. बाहेर ऑफिसच्या बाहेर. नाही हो बाहेर म्हणजे आमचं सिक्रेट आहे. मॅडम तुम्हाला थट्टा सुचते पण आमच्या तोंडचं पाणी पडालं होतं. का एवढं काय आभाळ कोसळलं असतं. साधं मॅगझिन सारखं मॅगझिन. मॅडम आज तुमचा पहिलाच दिवस आहे ऑफिसातला म्हणून जास्ती बोलत नाही. जाऊ द्या. काय नाही होत सांगा बरं. अहो मॅडम आभाळ कोसळलेलं परवडलं असतं पण आपल्या ऑफिसात आसमानीपेक्षा आज सुलतानीचा वरवंटा भयानक आहे.
म्हणजे मी नाही समजले. अहो अज्ञानात सुख असतं मॅडम, थोड्या क्षणाचं अज्ञान एन्जॉय करा. एनिवे मॅडम थँक्यू व्हेरी मच, हा थँक्यू व्हेरी मच, नाहीतर आज तर आमची खैर नव्हती हो ना. हॅलो. हो सर. हो काय आता तुम्हाला सरांनी आत बोलावले. हो का, जातोच. हाय मी मिस अनिता. हाय. चला मी तुम्हाला तुमची केबिन दाखवते. मॅगझिन मगाशी तुम्ही हुडकत होतात, सापडत नव्हतं, सापडलं. सापडलं कोणाला, कुठे मिळालं? मी मिसप्लेस झालं होतं, पण म्हणलं सर आता चिडलेत तेव्हा वी शुड फाइंड इट. हुडकलं, सापडलं, शोधलं मी ते. गुड. थँक्यू सर, थँक्यू. आदरे मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स नाही दिले, मला आश्चर्य वाटत. कसलं सर? हे मॅगझिन साधारण एका तासाभरापूर्वी तुम्हाला शोधायला सांगितलं. हो म्हणून तर शोधून काढलं ना सर. पण ते हे मॅगझिन नाहीच आहे. मॅगझिन सेम आहे, मॅगझिन सेम आहे, पण ते आपलं मिसप्लेस झालेलं मॅगझिन हे नाही. हे तुम्हाला कसं सापडलं? सापडलं म्हणजे शोधलं, शोधा म्हणजे सापडेल. असं कसं सापडेल, ते मिसप्लेस झालेलं माझ्या इथं आहे. हो का? अरे वा, अरे वा. हे मॅगझिन कुणी आणलं? कुणी आणलं हे मॅगझिन? तुम्ही नक्कीच आणलेलं नाहीये. नाही नाही सर. कुणी आणलं? मी नाही आणलं, त्या आपल्या त्या अवंतिका मॅडमने आणलं. मी नाही आणलं. हो अवंतिका मॅडमनीच आणलं. बोला ना. येस सर. अरे या दीक्षित मॅडम कुठे गेल्या? कुठं गेल्या काय माहित बा, मगाच तर इथंच होत्या. चहाला बिला गेल्या असतील. छे कमाल आहे बाबा, कुठं उडकायचं ना. सर त्या मॅडम जागेवर नाही आहेत. सर जागेवर नाहीत, कुठे गेल्या? मला काही कल्पना नाही. कुठे गेल्या? अरे ऑफिस म्हणजे काय बाग वाटली काय तुम्हाला? मला वाटेल तेव्हा यायचं, हिरवळीवरती लोवायचं, भेळ्याची बुडी सोडायची आणि माझा निरोप देताना. एक मिनिट, माझ्या शब्द सांगायचे. ठीक आहे सर. काय ऊन आहे ग मरणाचं बाहेर. रीमा पाणी दे ना थोडं गार. सगळं प्लीज घेतो फ्रीज मधनं प्लीज. रीमा जेवायला वाटणं, खूप भूक लागले, खूप भूक लागले. सरील आजचा दिवस घेशील प्लीज आता नी प्लीज. अरे मला उशीर होतोय. दुपार एवढ्या उन्हाचं कुठे चालले सगळं? अरे समीरचा फोन आला होता, त्याच्याच कडे चालले. समीर त्याचं काय काम आहे आता? त्याचं काम नाहीये, माझंच काम करून देतोय तो. एका चांगल्या डिरेक्टरशी आज ओळख करून देतोय. अच्छा बरं, बस ना, बस बस. एक काम कर, तुम्हाला जेवायला वाढ, मग मी पटकन जेवतो, मग आपण दोघे लगेच बाहेर पडूया. मी तुला सोडतो, मग मी पुढे जातो. हा चल वाढ जेवायला. सलील खरंच मला उशीर झालाय रे, तो वाट बघत असेल माझी. थोड्या वेळ उशीर गेला काय फरक पडणार आहे? तो वेळेच्या बाबतीत खूप पंक्चुअल आहे रे, उगाच कशाला त्याला वाट बघायला लावायची? उगाच चिडेल मग तो. अच्छा म्हणजे तो चिडेल, मी नाही. उगाच ताणू नको सर, मी निघते. नाही मी ताणत नाहीये. हा कोण कुठला समीर आहे त्याची तुला पर्वा आहे? मी इथे उन्हाचा थकून बागून घरी आलोय. मी तुला म्हणते मला जेवायला वाढ, मी अजून तिथे जेवलेलं नाहीये, तर माझी तुला पर्वा नाहीये. इथे समीरचा प्रश्नच येत नाहीये, गरज मला आहे.
तेच मला म्हणायचं, तुला काय करायचंय आता? तू आधीच मला सांगितलंस ना की मी ती 2 ते 3 कामं करीन म्हणून, मग हे चौथं एक्स्ट्रा काम घ्यायची काही गरज आहे का तुला? हे नाही घेतलं तुझ्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? पॉइंट काय आहे, मी तुला वाढावं हो ना, वाढते तुला. नाही नाही आता त्याची काही गरज नाहीये. नाही कशाला, थंड पोळ्या कशाला खातोस, मी गरम करून देते ना तुला आता. हे बघ रीमा, तू उगाच काही करू नकोस, आता काही दिलंस तरी मी खाणार नाहीये. जा आता, तुला उशीर होतोय ना.